एक ते 100 अंकांची बेरीज करण्यासाठी ही अतिशय सोपी पद्धत आहे. सुरुवातीला आपण 1 ते 10 अंकांची बेरीज बघू. पहिला आणि शेवटचा अंक पाहिला तर यांची बेरीज 1 अधिक 10 11 येते. तसंच 2 आणि 9ची बेरीजसुद्धा 11 येते. 3 अधिक 8 11. 4 अधिक 7 11. 5 अधिक 6 11. अशा पद्धतीनं 11 बेरीज येणाऱ्या एकूण 5 जोड्या इथे आहेत. म्हणून 11 गुणिले 5 55. फ्रेडरिक गॉस नावाचे एक सुप्रसिद्ध जर्मन गणिततज्ज्ञ होऊन गेले. घंटेच्या आकारासारख्या दिसणाऱ्या या नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर्वचा सिद्धांत त्यांनीच मांडला. गॉस इयत्ता 2रीमध्ये असतानाची ही एक सत्य घटना. शिक्षक वर्गात आले आणि त्यांनी मुलांना 1 ते 100 या अंकांची बेरीज करायला सांगितली. सर्वजण नेहमीप्रमाणेच 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अशी बेरीज करू लागले. पण हळूहळू ती कठीण होत गेली. गॉसने मात्र काही क्षणातच याचं उत्तर शोधलं. त्यांनी निरीक्षण केलं तेव्हा पहिल्या आणि शेवटच्या अंकाची बेरीज 101 दिसली. तसंच 2 आणि 99ची बेरीजसुद्धा 101 आली. 3 अधिक 98 101. 4 अधिक 97 101. अशा पद्धतीने 101 बेरीज येणाऱ्या एकूण 50 जोड्या इथे आहेत. म्हणून या सर्व अंकांची बेरीज 5050. बघितलं किती सोपं आहे हे.